मधील शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर महाविकास आघाडीनं प्रचंड आक्रमक भूमिका घेतली आहे. आज गेटवे ऑफ इंडिया समोर महाविकास आघाडी जोडेमारो आंदोलन करत आहे. हुतात्मा चौक ते गेटवे ऑफ इंडिया पर्यंत हे आंदोलन होणार आहे. महाविकास आघाडीच्या आंदोलनाला पोलिसांनी अजूनही परवानगी दिली नाही, पण परवानगी नसूनही महाविकास आघाडी मात्र आंदोलन करण्यावर ठाम आहे. आणि फक्त मुंबईत नाही तर राज्यभर महाविकास आघाडीचे नेते रस्त्यावर उतरतील. सध्या ही दृश्य आपण बघतोय हुतात्मा चौकातली आणि दुसरीकडे गेटवे ऑफ इंडिया मधली. हुतात्मा चौकाला जवळपास छावणीचं स्वरूप आलंय. पोलीस आहेत, सुरक्षा दलाचे जवान आहेत, तर दुसरीकडे गेटवे ऑफ इंडियावर सकाळी अगदी 10 वाजल्यापासूनच पर्यटकांना सुद्धा तिथं बंदी घालण्यात आली आहे. राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीकडून आज मुंबईमध्ये सरकारच्या विरोधात जोडेमारो आंदोलन जे आहे ते करण्यात येणार आहे. जर आपण पाहिलं तर आज महायुतीने सरकारच्या विरोधात हे आंदोलन करण्यात येणार आहे आणि गेटवे ऑफ इंडिया येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ हे आंदोलन होणार आहे. पण ह्याची सुरुवात जर पाहिली तर आज सकाळी 10 वाजता महाविकास आघाडीचे सर्व नेते जे आहेत ते या हुतात्मा स्मारक येथे जमणार आहेत. या स्मारकाला वंदन करून हे सगळे आघाडीचे नेते, कार्यकर्ते, शिवप्रेमी जे आहेत ते गेटवे ऑफ इंडियाकडे जातील. तिथे शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर समोर नतमस्तक होऊन सरकारच्या प्रतिमेला जोडेमारो आंदोलन करतील. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार, ठाकरेंच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असतील, काँग्रेसचे नाना पटोले, काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड, तसेच आघाडीच्या घटक पक्षांचे नेते जे आहेत ते या आंदोलनात सहभागी होणार आहे. पण त्याआधी आपण जर पाहिलं तर या ठिकाणी सकाळपासूनच आपल्याला मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यानंतर या घटनेच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडीकडून मुंबईत सरकारच्या विरोधात जोडेमारो आंदोलन करण्यात येणार आहे. हुतात्मा चौक ते गेटवे ऑफ इंडिया या ठिकाणी महाविकास आघाडीचा हा हे आंदोलनाची रॅली निघेल आणि त्यानंतर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे या पुतळ्यासमोर या ठिकाणी सरकारच्या विरोधात जोडेमारो आंदोलन जे आहे ते करण्यात येणार आहे. सध्या या संपूर्ण प्रकरणाला पोलिसांची परवानगी नाहीये या आंदोलनाला, मात्र याच सगळ्या पार्श्वभूमीवर हुतात्मा चौक असेल किंवा हा संपूर्ण मार्गात पोलिसांचा मोठा फौजफाटा जो पाहायला मिळतोय. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी सुद्धा गेटवे ऑफ इंडियाच्या परिसरामध्ये पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो आपल्याला असलेला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर महत्वाचं म्हणजे या ठिकाणी जे आहे ते बॅनर लावण्यात आलेला आहे कुलाबा पोलीस ठाणे यांच्या अंतर्गत की सर्व पर्यटकांना जे आहे ते आज गेटवे ऑफ इंडिया हे जे आहे रॅली असल्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. यामुळे गेटवे ऑफ इंडिया सकाळी 10 वाजेपासून पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात येणार असल्याचे बॅनर जे आहे ते या परिसरात लावण्यात आले. त्यामुळे या संपूर्ण मार्गात बॅरिकेडिंग करण्यात आलेले, या संपूर्ण मार्गात मोठा पोलिसांचा फौजफाटा जो आहे तो सुद्धा तैनात करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट सतीश कदम, संविधानंद जदळवी, पुढारी न्यूज, मुंबई.